नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सायकलिंगचे फायदे जाणून घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सायकल चालवताना कोणती काळजी घ्यावी यासाठी सायकलिंग सुरक्षा याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. पहिला मुद्दा, हेल्मेट परिधान करणे. सायकल चालवताना आपण हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे, जेणेकरून अपघातादरम्यान आपल्या डोक्यास कोणतीही हानी होणार नाही. दुसरा मुद्दा, वाहतूक नियमांचे पालन करणे. सायकल चालवताना आपण ट्रॅफिक सिग्नल्स, स्टॉप चिन्हे आणि लेन मार्किंगचे पालन करणे गरजेचे आहे. तिसरा मुद्दा, दृश्यमान असणे. रात्रीच्या वेळेस आपण सायकल चालविताना चमकदार, रंगीत आणि परावर्तित कपडे परिधान करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण अन्य वाहन चालकास दृश्यमान असू. चौथा मुद्दा, अंदाजानुसार आणि बचावात्मकपणे सायकल चालवणे. ट्रॅफिकच्या ठिकाणी आपण आपल्या सायकलचा वेग कमी करायला हवा आणि वळणाच्या ठिकाणी सायकल कमी वेगात आणि अतितीव्र वळण न घेता चालवावी. पाचवा मुद्दा, सायकल लेन आणि पथ वापरणे. जेव्हा उपलब्ध असेल तेव्हा आपण सायकल लेन आणि पथचा वापर करावा, जेणेकरून आपल्याला सायकल चालविताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. सहावा मुद्दा, रस्ता क्रॉस करणे. रस्ता क्रॉस करताना आपण आपल्या सायकलचा वेग कमी करायला हवा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने बघून मगच तर रस्ता क्रॉस करावा. विशेषतः चौकामध्ये आपण रस्ता क्रॉस करताना काळजी घ्यायला हवी. सातवा मुद्दा, कारचे दरवाजे उघडण्यात येत आहेत का ते बघा. पार्क केलेल्या ठिकाणी एखादी कार अचानकपणे आपल्या कारचे दरवाजे उघडू शकते, त्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते. अशा ठिकाणी आपण त्या कारच्या आणि आपल्या सायकलच्या दरम्यान पुरेशी जागा ठेवून मगच सायकल चालवावी. आठवा मुद्दा, आपली सायकल सांभाळणे. आपण आपल्या सायकलची नियमितपणे देखभाल करायला हवी, ज्यामुळे आपल्या सायकलचे ब्रेक्स आणि टायर्स हे चांगल्या प्रकारे कार्य करत राहतील. नववा मुद्दा, सतर्क राहा आणि लक्ष विचलित करू नका. आपण रस्त्यावरून सायकल चालवताना मोबाईलचा वापर करणे, हेडफोनद्वारे संगीत ऐकणे अशा लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. दहावा मुद्दा, इतरांसोबत सायकल चालवणे. आपल्याला जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा आपण ग्रुपमध्ये सायकल चालवायला हवी, जेणेकरून एखाद्या वेळेस जर अपघात झाला तर आपल्याला इतरांची मदत होऊ शकेल आणि आपल्याला त्वरित मदत मिळेल. आपण आज जे काही मुद्दे बघितलेले आहेत ते आपण एकदा प्रॅक्टिकली रस्त्यावर बघूयात.